हे जे काय एकंदरीतच चाललेलं आहे हे केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी हा प्रयत्न चालू आहे. आणि आता महाराष्ट्राची जनता ही सुज्ञा झालेली आहे आणि निवडणूक आयोगसुद्धा सुप्रीम कोर्टातच ऐकेल. ते उद्धव ठाकरेंचं काय ऐकतील, ऐकायचं असेल तर त्यांनी तसं म्हणणं द्यावं निवडणूक आयोगाकडे. हे जनतेला सांगण्याचं कारण काय आणि तुम्ही सांगता हे खरं कशावरून आहे, खरं कधी ठरेल जर ते कोर्टाने मान्य केलं तर. ते स्वतः बाहेर होणार पडणार होते आणि ते पुन्हा एकदा युतीबरोबर येणार होते कारण त्यांच्या मनाला सुद्धा हे पटतं. शिवसेना प्रमुख हे पद सेनेत फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आहे, सेनेत मुख्य नेता हे पद जे आहे ते घटनाबाह्य आहे असं उद्धव ठाकरे म्हटले. एक आहे की सध्या ह्या संदर्भात निवडणूक आयोगाकडे आणि सुप्रीम कोर्टामध्ये केसेस चालू आहेत, त्यांचं जे काय म्हणणं आहे ते त्यांनी कोर्टामध्ये सांगावं किंवा निवडणूक आयोगाकडे सांगावं. हे जे काय एकंदरीतच चाललेलं आहे हे केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी हा प्रयत्न चालू आहे. आणि आता महाराष्ट्राची जनता ही सुज्ञा झालेली आहे आणि त्याच्यामुळे केवळ काम केलं तरच जनता बरोबर राहणार ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे हे काय जुनं प्रकरण होतं की एखादी गोष्टतून सहानुभूती मिळवायची आणि त्या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन लोकांची सहानुभूती मिळवायची आणि मतंसुद्धा मिळवायची, हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही असं मला वाटतं. असं म्हटलं आहे जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने हा निर्णय देऊ नये. उद्धव ठाकरेंची मागणी अशी आहे का सुप्रीम कोर्टाचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये. त्यांना काय वाटतं हे महत्त्वाचं नाही आहे. सुप्रीम कोर्टाने असे कुठले आदेश निवडणूक आयोगाला दिलेले नाही आहेत आणि निवडणूक आयोगसुद्धा सुप्रीम कोर्टातच ऐकेल. ते उद्धव ठाकरेंचं काय ऐकतील, ऐकायचं असेल तर त्यांनी तसं म्हणणं द्यावं निवडणूक आयोगाकडे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की हे सगळं बाहेर बोलण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. निवडणूक आयोग हे एक घटनात्मक व्यासपीठ आहे, तुम्ही तिथं तुमचे वकील देऊ शकता, तुम्ही तुमचं म्हणणं तिथं मांडू शकता. म्हणजे एकंदरीतच हे जनतेला सांगण्याचं कारण काय आणि तुम्ही सांगता हे खरं कशावरून आहे, खरं कधी ठरेल जर ते कोर्टाने मान्य केलं तर, खरं कधी ठरेल ते जर इलेक्शन कमिशनने मान्य केलं तर. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही सगळी सहानुभूती मिळवण्यासाठी चाललेली धडपड आहे आणि ही धडपड व्यर्थ आहे. सगळ्या केसेस या एकतर इलेक्शन कमिशनकडे चालू आहेत किंवा सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहेत, तिथं त्यांनी आपलं म्हणणं मांडावं असं म्हणून लोकांची सहानुभूती मिळवणं हेच मुळात गैर आहे. मुळात तुमच्यावर ही परिस्थिती का आली हे एकदा लोकांना सांगणं आवश्यक आहे, जे तुम्ही कधीही सांगितलेलं नाही आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की नेमकी ही परिस्थिती का उद्भवली हे एकदा लोकांच्या समोर सांगणं आवश्यक आहे. मी तर एवढंच सांगतो की मी स्वतः ह्याला बघे, ज्याला आपण म्हणतो की आपण साक्षीदार असतो की ज्यांनी प्रत्यक्ष हे बघितलेलं आहे की तुमची बोलणी चाललेली होती, तुम्ही स्वतः BJP जॉईन होणार होता आणि मग तुम्ही वेळेमध्ये जॉईन झाला नाही. मग इतरांना तुम्ही का म्हणता BJP जॉईन होणार म्हणजे काय, BJP जाणार नव्हता. तुमची मुळात जी युती होती, जी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातली युती होती, या युतीपासून लांब जाणं हे तुम्हाला स्वतःला पटलेलं नव्हतं आणि आणि म्हणून तुम्ही आणि BJP एकत्र येऊन युती पुन्हा एकदा फॉर्म करण्याच्या संदर्भात तुम्हीसुद्धा वचनं दिलेली होती. आणि मग तुम्ही कोणावर असे आरोप टाकताय, म्हणजे हे मला जर स्वतःला माहिती आहे कारण मी त्याच्यामध्ये मी ते घडवून आणलेलं होतं. मी काय कोणी मोठा मनुष्य नाही, परंतु ज्याला तुमचं इंटेन्शन चांगलं असतं, तुमचा उद्देश चांगला असतो की हे होणं हे महाराष्ट्राच्या हिताचं आहे, आपल्या पक्षाच्या हिताचं आहे, हे ज्याला मला वाटलं त्यावेळेला थेट उद्धव साहेबांच्याकडे. आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान भेटसुद्धा देत नव्हते. या परिस्थितीमध्ये पंतप्रधानांची भेट घडवून आणली आदरणीय पंतप्रधान महोदयांची, तुमची तिथं बोलणी झाली, तुम्हीसुद्धा हे कबूल केलं की घडलेलं चुकीचं आहे, हे सुधारलं गेलं पाहिजे. तुम्ही जर तिथं तसं म्हणू शकता तर मी महाराष्ट्राच्या जनतेला का सांगत नाही, हा माझा साधाचा प्रश्न आहे. मी एक सर्वसामान्य मनुष्य, महाविकास आघाडीतनं बाहेर पडणार होते, ते स्वतः बाहेर होणार पडणार होते आणि ते पुन्हा एकदा युतीबरोबर येणार होते कारण त्यांच्या मनालासुद्धा हे पटतं की मुळात हिंदुत्वाचा विचार आणि बाळासाहेबांची जी धोरणं होती आणि बाळासाहेबांनी जी युती त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घडवलेली होती हे त्यांनासुद्धा माहिती आहे. आणि मग किरकोळ जर मतभेद झालेले असतील तर ते मतभेद मिटले गेले पाहिजे हे सुद्धा त्यांना पटत होतं. काही वेळेला व्यक्तिगत जे काही आरोप झाले
जे भले कुटुंबावर झालेले असतील त्याच्यामुळे ते निश्चित दुखावले जाऊ शकतात, पण दुखावलं गेल्यामुळे एवढा मोठा निर्णय की जो आपल्या पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात आहे असा घेणं कितपत योग्य आहे हे त्यांनासुद्धा स्वतःला पटलेलं असावं, आणि म्हणूनच त्यांनी ह्याला मान्यता दिलेली होती. आणि मग ते घडलं नाही, तर मग घडलं नाही हा वेळ का गेला, त्या काळामध्ये ही आपली सगळी भूमिका आमदारांना समजावून का सांगितली गेली नाही हा सुद्धा प्रश्न आहे. कारण आमदारांचं म्हणणं सुद्धा हेच होतं की तुम्ही हे जे काय राष्ट्रवादी काँग्रेस आहे हे शिवसेनेला तोडायला निघालेले आहेत, ह्यांना शिवसेना संपवायची आहे, आणि म्हणून तुम्ही आतासुद्धा निर्णय घ्या, या युतीमधून बाहेर पडा. यांच्याबरोबर यांची लोकं आमच्या मतदारसंघामध्ये येतात, आपल्या पराभूत उमेदवाराला घेऊन येतात, आणि हा उद्याचा तुमचा आमदार आहे असं सांगतात, मग शिवसेना टिकणार आहे कशी? हा मुळात प्रश्न होता, आणि त्याच्यामुळे कोणीही गद्दारी केलेली नाही. मी सांगतो, तुम्हाला जर असं म्हणायचं असेल तर मी स्वतः स्टेटमेंट दिलेलं आहे जे ऑन रेकॉर्ड आहे, सगळ्यांनी त्याचं रेकॉर्डिंग केलेलं आहे, की आजसुद्धा सांगा की आजसुद्धा तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडतो म्हणून सांगा, आम्ही सगळेच्या सगळे आमदार पुन्हा एकदा मुंबईला येतो. असं सांगणाऱ्या लोकांना तुम्ही गद्दार म्हणता? कुठली पद्धत आहे ही? याचा विचार महाराष्ट्राच्या जनतेने केला पाहिजे की आपली दिशाभूल केली जाते आहे. याचा विचार प्रत्येक शिवसैनिकाने केला गेला पाहिजे की तिथं कुठेतरी आपली दिशाभूल केली जाते आहे. किती वेळ चुकीचं चित्र पंतप्रधानांच्याबद्दल हे करणार? मी स्वतः ह्याचा अनुभव घेतलेला आहे की बाळासाहेबांच्या संदर्भात पंतप्रधान साहेब अतिशय त्यांची अटॅचमेंट पूर्वी होती आता आहे, आणि ज्याला ही चर्चा चालू होती त्यावेळेला तीच अटॅचमेंट होती, आणि त्याच्यामुळे जर एवढ्या मोठ्या पदावर गेल्यानंतरसुद्धा ते जर बाळासाहेबांना विसरलेले नसतील तर मग तुम्ही बाळासाहेबांची तत्त्वं कशी विसरलात? हा मुळात सर्वसामान्य शिवसैनिकांनी करायचा विचार आहे, आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की ह्या कुठेतरी ह्या गोष्टी जनतेच्या समोर आल्या पाहिजेत. आणि अशीसुद्धा प्रयत्न झाले की ते चॅनल सोडून डायरेक्ट पुन्हा कॉन्टॅक्ट करायचा, पंतप्रधान साहेबांनी त्याला नकार दिला की ज्या माध्यमातून आपली चर्चा चालू आहे त्याच माध्यमातून आपली चर्चा चालू राहील. आणि त्यांनी पंतप्रधान महोदय अतिशय पॉझिटिव्ह होते, अतिशय प्रेमाने ते उद्धव साहेबांच्याबद्दल त्यांचे जे वेगवेगळ्या रिमार्क्स होते अतिशय प्रेमाचे होते, ठाकरे कुटुंबियांच्याबद्दल अतिशय प्रेमाची त्यांची वागणूक होती. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की काय स्थानिक पातळीवर घडलं असेल त्याचं कितपत हे राजकारणामध्ये आणायचं, आणि ज्यावेळेला वैचारिक पातळीवर हे सगळं चालतं, पक्षाच्या विचारधारेवर चालतं, ज्या विचारधारेवर भाजप चालत होता त्याच विचारधारेवर शिवसेना चालत होती, आणि म्हणून 25 वर्षी युती टिकली.